स्वागत करती हूँ। अब खबरें विस्तार से। एक वाहन की टक्कर से तेंदुए की मौत हुई है। यह घटना राजपुर तहसील में हुई। रत्नागिरी के एक युवक पर जानलेवा हमला होने के प्रकरण में नीलेश राणे इन्होंने माड़ा अध्यक्ष उदय सामंत इन पर आरोप लगाया है। सामंत आमदार यांचा खरा चेहरा जे मागे प्रकरण घडलं आणि तुम्हाला त्यावेळेस मी सांगितलं की हा खरा चेहरा आहे उदय सामंतांचा। समोरून दाखवायचं की आम्ही किती सुसंस्कृत आहोत, आम्ही किती सोज्वळ आहोत आणि मागून या गुंडांना बंदोबस्त करायला पाठवायचा। गुंड पाळायची, घरी गुंड पाठवायची आणि संसार उद्ध्वस्त करायची। हे आमदार उदय सामंतचे आजचे धंदे ना अनेक वर्षापासून आहे। आम्ही त्याला विरोध सुरू केला मागच्या प्रकरणापासून। जनतेला कळलं पाहिजे की हा राक्षस कसा येतो, कोणाचा जीव घेणं हा कुठल्याही आमदाराचा अधिकार नाही, पण पोलीस त्याच्यावर कारवाई करतायत ह्या विषयावर आणि रीतसर कारवाई सुरू आहे, म्हणून जास्त काही मला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही। यह आरोप का कारण बताया गया है कि चुनाव नजदीक आने की वजह से राणे ये अपना अस्तित्व बचा रहे हैं। यह जानकारी आमदार सामंत ने दी है। नीलेश राणे ने माझ्यावर केलेला आरोप म्हणजे फार मोठा विनोद आहे। मी पोचलेले गुंड आहे, मी मारामारी करतो। माझ्या आयुष्यामध्ये मला कुठचीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी वयाच्या 28 वर्षी आमदार झालो आणि माझं हे आमदारकीचं 14 वर्ष। मला पहिल्यांदा रत्नागिरीतल्या जनतेनं 5000 निवडून दिलं, त्याच्यानंतर 9000 निवडून दिलं आणि आता मला 41000 मतदारांनी निवडून दिलेलं। पण नीलेश राणेंची ही स्टेटमेंट म्हणजे आता निवडणुका जवळ आल्या त्याची चाहूल आहे आणि मला असं वाटत नाही की नीलेश राणेंनी केलेल्या स्टेटमेंटची मी दखल घ्यावी, ती अदखल पात्र आहे। रत्नागिरी शहर में एक युवक पर धारदार औजार से जानलेवा हमला करने की घटना सामने आई है। उबेद होड़ेकर यह पीड़ित का नाम है। शहर में उदयम कंपनी में काम करता था। तो खबरों में आज के लिए इतना ही। MNS न्यूज लाइव देखने के लिए MNS इंडिया प्ले स्टोर से आज ही डाउनलोड करें और हमारे MNS न्यूज लाइव को सब्सक्राइब करें। धन्यवाद।